लोक नेहमी म्हणतात नाही मला माईकवर बोलायची सवय नाही हे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नाही जेव्हा ते घडत त्यानंतर त्या ते ठीक होतात तुम्ही बघताय ना मी मला वाटते बोलतो असं नाही की तुम्ही स्वतःवर खूप दबाव आणता एवढच आहे की तुम्ही गेलात आणि स्वतःच हस करून घेतलं लोकांसमोर म्हणून आता तुम्हाला मूर्खासारखं दिसायचं नाहीये तुम्ही मूर्खासारखं दिसू कसं शकता प्रत्यक्षात तसं असल्याशिवाय <laughs> I don't think I am. <laughs> <laughs> तुम्ही स्वतःला मूर्ख शकत नाही किंवा स्वतःला हुशार बनवू शकत नाही so, okay, तुम्ही जसे आहात तसे आहात आता तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त हुशार होण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःचा हस करून घेता तुम्ही साधारणपणे स्वतःशी इतके कठोर नसता जर तुम्हाला कोणी पाहत नसेल तर नाही का त्यातच सगळी समस्या आहे जर तुम्हाला कोणी पाहत नसेल आणि तुम्ही काही मूर्खासारखं केलं तर तुम्ही स्वतःशी कठोर नसता तुम्ही खूप दयाळू असत हो ना दहा लोक तुम्हाला पाहतायत आणि आता तुमच्या मूर्खपणाची बातमी जगभर पसरणार आहे त्याचा तुम्हाला त्रास होतोय नाही तुमच्या मूर्खपणाचाच तुम्हाला त्रास झाला पाहिजे मूर्खपणाची वार्ता पसरल्याचा नाही तुमच्या मूर्खपणाचाच तुम्हाला त्रास झाला पाहिजे तेव्हाच तुम्ही अध्यात्माकडे वळाव हे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नाहीये तुम्ही मूर्ख आहात जीवनाच्या अनेक पैलूंबाबत त्याचाच तुम्हाला त्रास होतो दहा लोक पाहतायत म्हणून नाही जेव्हा ते घडेल तेव्हा तुम्ही साहजिकच आध्यात्मिक व्हाल आता तुम्हाला फक्त काळजी आहे की दहा लोकांच्या समोर ते घडलं मला वाटतं हे चांगलंय गुपित बाहेर येते आता तुम्ही लोकांसमोर का बोलताय तुम्ही लोकांसमोर का बोलताय लोकांसमोर वगैरे बोलू नका तुम्ही फक्त बोला लोक नेहमी म्हणतात नाही मला माईक वर बोलायची सवय नाही मी त्यांना म्हणतो माईक वर बोलू नका तुम्ही फक्त बोला माईकला आहे माई काय करायचं ते <laughs> तुम्ही माईक मध्ये का बोलायला पाहिजे तुम्ही सहज बोला माईक त्याला जे करायचंय तो करेल नाही का आणि तुम्ही लोकांसमोर का बोलताय जर लोक इथं बसली असतील साहजिकच तुम्ही बर का कदाचित असं कोणीतरी असेल जो तुम्हाला खाली खेचणार आहे मी अलीकडेच आठ दहा दिवसांपूर्वी काही लोकांसोबत दिल्लीत होतो ही व्यक्ती आता ते जास्त सक्रिय नाही आहेत पण पर... ते एकेकाळी एक पंतप्रधानांचे उजवा हात होते आणि एक मंत्री होते आणि त्यांनी अनेक भूमिका बजावल्यात जगभरात फिरलेले आहेत जगातील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी गटांशी बोललेले आहेत तर आम्ही कशाबद्दल तरी बोलत होतो आणि ते म्हणाले मला एवढं आहे ते देशातील काही मोठ्या नेत्यांसोबत इंदिरा गांधी सारख्या ते तिच्या सोबतच होते तिच्या संपूर्ण कालावधीमध्ये आणि ते म्हणाले महान नेते जेव्हा ते पहिल्यांदा लोकांसमोर उभे राहतात त्यांना थोडी भीती असते काही काळानंतर ते ठीक होतात मी म्हटलं ही भीती तुम्हाला वाटतीये कारण तुम्ही असं दाखवता की लोक तुमचाच एक भाग आहेत पण ते खरं नसतं म्हणूनच ते तुमच्या सोबत घडते जर तुम्ही खरोखर पाहिलं की हे सगळे तुमचाच एक भाग आहेत तुम्ही फक्त स्वतःशीच बोलताय मग भीती कुठून येणार तुम्ही काय हवं ते बोलू शकता तुम्ही बघताय ना मी वाटेल ते बोलतो <laughs> म्हणून तुम्ही लोकांसमोर बोलू नका जर तुम्ही खरोखरच सर्व काही स्वतःचाच भाग मानलं मग तुम्ही सहज व्यक्त करताय जे काही तुमच्या बाबतीत खरं येते आणि एवढंच आहे मग का बरं तुम्ही घाबरून जाल आणि मग स्वतःलाच दोष द्याल त्यांना आनंद घेऊ द्या तुम्हाला खाली खेचण्याचा जर तुम्ही मूर्खासारखं बोलत असाल तर त्यांना आनंद मिळेल तुम्हाला खाली खेचण्याचा तुम्ही हे का करावं त्यांचं काम ते इतर लोकांचं काम त्यांनाच करू द्या तुम्ही सर्व काही करण्याचा प्रयत्न करू नका नाही का जर तुम्ही मूर्खासारखं बोलला तर ते तुम्हाला दगड मारतील ते त्याच मार्गाने घडू द्या तुम्ही स्वतःला दगड मारू नका त्याची गरज नाहीये